नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गुलमोहर सोसायटी मुलुंड या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या शीतल आकाश नंद हिरवे या बहिणींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. हिरवे कुटुंबाची आपण प्रेमकथा ऐकूया. सातत्याने आपण जेव्हा त्या घरामध्ये जातो, प्रेमकथा ऐकतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की किती स्ट्रगल केलेला असतो त्या दोघांनी आणि आपलं प्रेम यशस्वी व्हावं यासाठी दोघेही एकजुटीने कामाला लागतात. एकमेकांना लग्न होईपर्यंत भरपूर वेळ दिलेला असतो आणि मग जसजसं अपेक्षा सुरू होतात तसतसं लक्षात येतं की आता जरा हे वेळ कमी देतात. दोघेही तेच, पण तरी नेमका असा काय बदल होतो? अशी कुठली सिच्युएशन किंवा अशा काय सर्कमस्टन्सेस असतात की ज्याच्यामुळे त्या अपेक्षा हळूहळू बदलू लागतात, पण तरीसुद्धा दोघेही एकमेकांना वेळ जो शक्य आहे तो देऊन घर आनंदी राहण्यासाठी झटत असतात, प्रयत्न करत असतात. त्या माऊलीला नमस्कार करूया, भेटूया हिरवे कुटुंबाला, कारण हिरवे कुटुंबाच्या मनातल्या अपेक्षा कुठल्या आहेत, त्या नवीन आहेत की त्याच आहेत, चला जाणून घेऊया. नमस्कार. 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 उखाणा पाठ केलाय ना, कधी एकदा घेते असं झालंय? नाही नाही. घ्या घ्या. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला गुलाबाचा हार, आकाशनंदचं नाव घेते ते आहे चित्रकार. काय सांगतो हो, खरं द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर आकाशनंद. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार. वडील. नमस्कार. माझे आज सासू. नमस्कार. त्या दोन दादा माझ्या. नमस्कार. ती माझी बहीण. नमस्कार. मेहुणे. हो हो. ती मामी. नमस्कार. त्या दोन गावा माझ्या. बरोबर. नमस्कार. आणि हे माझ्या नंदेचे मिस्टर. नमस्कार. धीर माझे. नमस्कार. नमस्कार. अरे बाबा, हे काय आहे? हे माझ्या मुलाने केले खास तुमच्या. छान. अरे वा वा वा, 13 वर्ष यशाची, किती छान. थँक्यू. थँक्यू. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? दादर. नाही ग, सगळं बालपण तिथे गेलं. शाळा पण तिथली? शाळा तिथे. कुठली? वैवाडा नवभारत विद्यालय. तुमचं बालपण? एकाच साई मध्ये, नायगाव बिर्डी 4-15. कितव्या मजल्यावर तुम्ही राहत होते? मी 4th मजल्यावर राहायचो. तुम्ही पहिल्या? मग काय जाताना तिकडे पायऱ्यांवर? नाही, तसं शाळा एकाच. शाळा वेगवेगळी होती आमची. तुमच्या घरी कोण कोण होत? आई वडील, तीन बहिणी आम्ही आणि एक भाऊ. तुमच्या घरी? म्हणजे आई वडील, आमची मोठे कुटुंब होत. बर. एकत्रित माझी आई वडील चुलते त्यांची मुलं आजी सगळे. तुम्ही 4th माळ्यावर? तुम्ही पहिल्या मजल्यावर? पहिल्या मजल्यावरती. आणि मग कॉलेज केलं पुढे? कॉलेज हो, कीर्ती कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं. TY BA मी तिथे पूर्ण केलं. तुम्ही? ऍक्च्युली मी कोल्हापूरला 6 वर्ष डिप्लोमा केलाय आणि नंतर आर्ट टीचर डिप्लोमा JJ स्कूल ऑफ आर्टला केलं. अरे वा, आर्टिस्ट म्हणूनच तुम्ही काम केलं का? नाही, मी ऍज अ कला शिक्षक म्हणून आहे. कुठे? BMC महानगरपालिकेमध्ये. आता नोकरी करता? वा, छान. मग ही कला कधी, म्हणजे रंगचा खेळ आहे ना तुमचा? म्हणजे रंग ना कला म्हटलं तर मी तुमची पेंटिंग बघतोय, मग रंग कुठे उधळले? रंग तसे तसं आम्ही लहानपणापासून बघायचो एकमेकांना. कोण कोणाकडे जास्त बघायचं? नाही, पण असं कधी आम्ही ठरवलं नव्हतं. काय असं बघणं व्हायचं, पण असं काय होईल असं वाटलं पण नव्हतं. तुम्ही बघायचं? कोण जास्त बघायचं? कोण बघायचं जास्त? ऍक्च्युली 10th झालं. 10th जाऊ द्या, पण तुम्ही एकमेकांना लहानपणापासून बघत होता. हो. 10th काय झालं? यांनी मला बघितलं एकदा कोल्हापुरातून आले ना, तेव्हा मी खिडकीजवळ उभी होते, तेव्हा यांनी मला बघितलं. ऍक्च्युली मी गावून आलो त्या दिवशी आणि मी खिडकीमध्ये अशी काहीतरी केस करत उभी होते आणि मी टॅक्सीमधून उतरलो त्यावेळेला बघितलं असं. म्हटलं कोण नवीन मुलगी आली आपल्या बिल्डिंगमध्ये आता अचानक टांग 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 टांग. म्हटलं काय सिच्युएशन आहे ना, तुम्ही खिडकीत टॅक्सी. मलाही माहिती नव्हतं की ते आलेत आणि ते बघतायत म्हणून. मला मी आपली सहज उभी होते खिडकीमध्ये असं. त्यानंतर
असंच एक महिना बघण्यामध्येच गेला आपलं. एक महिना तुम्ही बघत होता तुम्हाला कधी कळलं की हे तुम्हाला बघतायत? त्यांनी मला विचारलं ना तेव्हा मला समजलं. तोपर्यंत माहित नाही मला काहीच माहिती नव्हतं. मी नेहमी क्रॉस व्हायचे. त्यांच्या आजीचा धंदा होता भाजीपाल्याचा खाली. आम्ही तिथे भाजी वगैरे खायला पण जायचो खाली. असं कधी वाटलं नाही की हे विचारतील म्हणून मला. याने कधी विचारलं तुम्हाला? विचारलं 11 जून 1996. कसं काय तो दिवस म्हणजे काय कुठे होत्या या तेव्हा? नाही असं निरोप पाठवला बाबा तू ये मला बोलायचं तुझ्यावर. असं निरोप कोणाकडे पाठवला? हे त्यांचे मित्र आहेत. यांच्याकडे निरोप दिला. असंच भेटायचंय बोलायचंय असं. पण तुम्ही का नाही डायरेक्ट बोललात त्यांना? ते कसं ही म्हणजे माझ्या बहिणी वगैरे ह्या मैत्रिणी होत्या ना. मग थोडं भीती वाटत होती म्हणजे ही सांगेल बहिणीला की प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून थोडं भीती वाटत होती विचारायला. सगळ्या एकाच बिल्डिंग मध्ये असल्यामुळे उगाच बरोबर आहे. खूप टेन्शन येत होत. त्यांना निरोप दिला तो निरोप तुम्हाला मिळाला. तुम्ही काय म्हणालात? मी पहिल्यांदा नाहीच बोलले. मला असं काही नाही करायचं. उद्यापासून आईकडे भाजी पण घ्यायला जाणार नाही. मला आई वडील आहेत, शिकायचं आहे, नोकरी वगैरे करायचं आहे. ते जिथे देतील तिथे करायचं असं वाटलं मला त्यावेळेस. मी नकारच दिलं होतं त्यावेळेस. मग पुन्हा ते कोल्हापूरला गेले. परत कोल्हापूरला गेले? कॉलेज कंटिन्यू सेकंड इयर होतं. अच्छा. मग तुम्ही कोल्हापूरला गेले? हो. परत टॅक्सी कधी आली मध्ये? नाही मग नंतर एक वर्षाने माझं शिक्षण कंटिन्यू विचं 12वी कंटिन्यू करत होती ती. पुन्हा एक वर्षाने आल्यानंतर मग त्या वर्षभरात काही काहीच नाही अजिबात नाही. परत एक वर्षाने कॉलेज करत होते ते त्यांचं कॉलेज करत होते. पण तुमच्या मनात हे जे विचारलंय हे कुठेतरी होतं का? हो वाटत होतं मला तसं. थोड्यांचे मित्र वगैरे पण मला सारखे सांगायचे की त्याचा फोन येतो की तो विचारतो वगैरे. मग मलाही कुठेतरी थोडस ते ऑटोमॅटिकली झालंच ते आल्यावरती. त्यांनी पुन्हा मला विचारलं त्याच्यानंतर एक वर्षाने पुन्हा विचारलं. परत ते आले? हो. परत टॅक्सी उभी राहिली. पुन्हा मला त्यांनी विचारलं. तेव्हा मी त्यांना हो म्हणाली त्यावेळेस. परत निरोप दिला तुम्ही की डायरेक्ट बोलला? त्यावेळेला डायरेक्ट मी इच्छा क्लास जवळ गेलो आणि म्हटलं बघ काय असेल तेव्हा तू तुझं करिअर कर. आणि मला त्यावेळेला इथे JJL मग ऍडमिशन मिळालं होतं त्याच इयरला डिप्लोमासाठी. मग कंटिन्यू झालं तिथून. मग तुम्ही तेव्हा त्यांना प्रपोज केलं सेकंड टाइम कुठे? सेम स्पॉट? नाही इथे शाळेजवळ. आता शाळेजवळ गेला. हो एवढा गोल्ड आहे ना आपला. हा व्हेरी गुड. तिथे तिथे मग तिथे लगेच होकार दिला तुम्ही. भेटण्याची ठिकाणं कुठे होती? भेटायला एकच दिवस शनिवारचा हिच्या क्लास जवळ जायचो. ते महिन्यातून एखादा शनिवार असायचा अदरवाईज नाहीच. पण त्यावेळेला मोबाईल वगैरे कोणी लँडलाईन नव्हतं. मोबाईल कॉन्टॅक्ट दुसरं काही असं एक ठरवलेलं दर शनिवारी किंवा एखाद्या शनिवारी मी ठरवलेलं की भेटायचं त्या शनिवारी. हेच यायचे क्लास जवळ. तुम्ही शनिवारी जाम उत्साही असाल ना? नाही. मग हे आले की लगेच भेटलात की चालत चालत घरी का तुझे? तेवढाच तो जो काय वेळ असेल. म्हणजे दादर वेस्ट टू ईस्ट म्हणजे भाजी मार्केट आहे ना आपलं दादरचं. तिथून चालत दादर ईस्ट पर्यंत येईल तेवढाच वेळ. बाकी नाही. बाकी नाही. परत तुम्ही वेगवेगळे आपापलं कॉलेज माझं कॉलेज आणि बिल्डिंग मध्ये तरी काहीच नाही. एकमेकाकडे बोलणं नाही. अजिबात खाणा खुणा काहीच नाही. नाही पहिल्या मजल्यावर येऊन अजिबात नाही. आवाज खाकरणं वगैरे काही काही नाही. कारण ऑलरेडी यांच्या समोर एक रूम होती आमची एक. हा त्यामुळे सगळे बघणारे होते. मग तिथे अभ्यासाला जाणं वगैरे? हा अभ्यास तिथे करायचो ना त्या पेंडिंग काढायची वाटतं बसून. हो. किती वर्ष हे सुरू होतं सगळं? तुमचं जवळ होतं 1996 to 2004. 2008 बिल्डिंग मधल्या कोणी बघितलं नाही तुम्हाला? नंतर 2-3 वर्षानंतर बघितलं. कोणी कोणी? आईलाही सांगितलं. मामी आहे माझी, मामीलाही सांगितलं. आणि यांची आजी होती ना तिने मग आमच्या वडिलांना सांगितलं की मी तुमची मुलगी करणार आहे म्हणून. मग तिने मागणीच टाकली डायरेक्ट. मग दोन्ही घरांकडनं होकार आले आमचे. बरं. पण मग मला सांगा आता किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाले. तुमचं कधी चित्र काढलंय का होतं? नाही अजिबात नाही. तुमचं चित्र काढायला त्यांना वेळ नाही मिळाला. आणि मी नेहमी त्यांना बोलते ती गोष्ट की तुम्ही कधी माझं पेंटिंग केलंच नाही. का असं करता? हात थरथरतो चित्र. तुम्ही समोर बसलात की हात थरथरायला लागतो. बरोबर. दोघांनाही शुभेच्छा. आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना ते बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. खेळ माहितीये तुम्हाला? 4 संधी आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. सगळ्यांची मदत घेऊ शकता. आणि 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. हा चला वेळ सुरू झाली. द्या काय घड्याळ का? हो. 2000 रुपये. आता 3 संधी आहेत अजून. 5 रुपये. आता 2 संधी शिल्लक आहेत.
10 रुपये. आता एकच संधी आहे, बदलायचंय. मी बघा अजून एक संधी द्यायला तयार आहे, असू दे. काय हो, 100 रुपये. आता तुमच्यापैकी कोण बोलणार? चांगले आहेत, माझा मुलगा आणि सून दोघं पण चांगले आहेत. हो, सून जास्त चांगली आहे की मुलगा जास्त? दोघं पण चांगले आहेत. मुलगा असं करेल असं तिकडे वाटलं होतं तुम्हाला नायगावमध्ये? माहिती पण नव्हतं, करिअर ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत. काय पहिल्या मजल्यावर काय होतंय ते? काय होतंय ते माहिती पण नव्हतं. तुम्हाला एकदम अचानक कळलं? अचानक कळलं. तिचा वाढदिवस होता 8 एप्रिलला, त्या दिवशी कळलं मला. पण चांगले आहेत, व्यवस्थित आहे. दोघांचा स्वभाव एकमेकांना सांभाळून घेणारा आहे आणि आत्तापर्यंत चाललेलं आहे हे योग्यच चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी लाईफमध्ये जे ठरवलेलं होतं ते त्यांचं सक्सेस होत चाललेलं आहे आणि शेवटी आयुष्यामध्ये त्यांनाच पुढे जीवन जगायचं आहे. खरं खरं. पण तुम्हाला त्या नायगावला कधी कळलं नाही? नाही, मी पण शिक्षकच आहे. बर. पण त्यांच्याकडे जायला एवढा वेळच नव्हता मला, कारण मी रात्र शाळे आणि डे स्कूलला दोन नोकऱ्या करत होतो. त्यामुळे सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी 11 मी घरी येतच नव्हतो. त्यामुळे काय प्रकार आहे हे नाही, डायरेक्टच कळलं तुम्हाला? डायरेक्ट शेवटी प्रपोज आईने सांगितलं बाबा त्यांचं लग्न. म्हणजे वर्गातल्या 50 विद्यार्थ्यांवर लक्ष होत. अमाणी यांच्या आजीनं एकच प्रश्न विचारला कि तुमची मुलगी आमच्या नातवाला द्या. त्या आजीच्या शब्दावर आम्ही मान्य केलं आणि मुलगा बी लहानाचा मोठा आमच्या बिल्डिंग मध्येच झालेला आणि मुलगी बी झालेला, त्याच्यामुळे काय शोधायची आवश्यकताच नाही. बरं झालं, आमचं एकमेकाची पसंती त्यांची एकमेकाची एकदम पसंत पडली. व्हेरी गुड, ते आम्ही करून टाकलं दोघांच्या सहमतीने. बरं केलं, कारण त्यांनी सुद्धा तुमचाच विचार केला. परत इतके जिने वर खालीचं करा, मुलं बघा मुली बघा, त्यापेक्षा दोघांनी तुम्हाला त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली. खुश आहात ना तुम्ही? खुश खुश, एकदम मस्त, एकदम मस्त. व्हेरी गुड. नाही, दोघंही चांगले दादा बहिणी, आम्हाला काही म्हणजे काळजी करायची गरज नाही दोघी बहिणींनी. तुम्हाला माहिती होतं हे काय होतं? म्हणजे थोडं असं कल्पना होती, थोडीफार होती, पण एवढं काही नाही. कारण मोठा भाऊ आहे ना, कसं त्याला विचारणार. नाही, त्याने जाणूनच दिलं ना आम्हाला, कधी माहिती पडूच नाही दिलं कधी. पहिल्या मजल्यावर काय चाललंय? कधीच कधीच नाही, कळलंच नाही. तू मला सांगा, जिथे टॅक्सी उभी राहायची त्याच्या पलीकडच्या बाजूला तुम्ही सुरू होते का? नाही नाही, आता व्यवस्थित आहे. दादा बहिणी दोघंही चांगले. अजून कोण? आजी कुठे आहे? खुश आहात तुम्ही? आता ना तू बोलला ना सून बोलली, आता माझं काय आहे? बरोबर आहे, पण तुम्हीच पुढाकार घेतला ना देवा. बर केलं, तुमच्यामुळे जमलं आम्हाला आज यायला मिळालं. बरं, आता आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची असेल तर सासू सासरे आई वडिलांची मागे, काही चुका झाल्या असतील तर सॉरी. आणि आभार मानायचे असेल तर माझी मामा मामी माझे मित्र मैत्रिणी यांचे मी आभार मानेन. तुम्ही? मी सर्वप्रथम आई वडिलांची आभार मानेन, आई वडिलांचे, कारण त्यांनी एकत्रित कुटुंब, मोठं कुटुंब होतं आमचं खूप. मग 30 वर्ष त्यांनी एकत्र संसार केला आणि मग आमचं हे घर वगैरे झालं. आमची तिन्ही भावंडी जिल्हा एकत्र कुटुंबात राहून लग्न झाली आमची, पण त्यांनी कोणाला अंतर दिलं नाही. वडील मोठे असल्यामुळे त्यांनी स्वतः जबाबदारी अगदी प्रगल्भतेने सांभाळली. आणि दुसरं म्हणजे माझे मावशी काका, ते काका आता एक्सपर्ट झाले आहेत, मावशी कोल्हापूर आहे, ज्यांच्याकडे मी 6 वर्ष शिकलो. म्हणजे आज जे मी काय त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा जेवढा वाटा आहे तेवढा माझ्या मावशी काकांचा पण आहे. कारण मला हॉस्टेलला ठेवलं नाही त्यांनी, ते बोलले तू आमच्याकडेच राहायचंस, आमच्याकडेच राहून शिकायचंस. आणि तिसरं म्हणजे माझी चुलते आणि चुलते, ते पण गावी येणार होते काल ते. कारण जेवढं आई वडिलांनी प्रेम केलं तेवढंच माझ्या चुलती आणि चुलत्यांनी केलं. कारण मी ज्यावेळेला 10वी पास झालो पहिल्यांदा आमच्या फॅमिलीमध्ये, मी पहिला आमच्या फॅमिलीमध्ये SSC पास होणार, तर त्यांनी पूर्ण चाळीमध्ये त्यावेळेला 2000 रुपयाचे पेढे वाटले. आणि शिवाय प्रत्येक वेळेला माझं ॲप्रिशिएशन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक वेळेला. त्यामध्ये जेवढं माझ्या आई वडिलांचं स्थान आहे तेवढंच माझ्या काका काकींचं पण आहे. आणि क्षमा मागायची असेल तर मी हिच्या आई वडिलांच्या सासू मागेन, कारण प्रेम ही कोणाला न आवडणारी गोष्ट असते. तर चुकून जर मी त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माझ्यामुळे त्या पेट तर त्यांना त्यांची माफी मागतो. अरे हो, पण तुमच्या दोघांच्या वतीने मी धन्यवाद कोणाला देणार आहे माहिती आज? त्या टॅक्सीवाल्याला, ज्याने टॅक्सी करेक्ट तुम्ही केली. त्या टॅक्सीवाल्याने जरा 2 फूट पुढे उभी केली असती तर खिडकी दिसली नसती. त्या टॅक्सीवाला जो इकडे कुठे असेल त्याला बाबा माझे मनापासून धन्यवाद, त्याच्यामुळे आज मला इथे यायला मिळालं, यांच्याशी संवाद साधता आला. तुम्हाला धावपळ करायची आहे थोडी,
आणि वहिनींना तीनही बक्षिस मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. प्रयत्न करूया, करूया प्रयत्न. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे ग. वेळ सुरू झालेली आहे. द्यायचा नाही, कोणी द्यायचा नाही. गॉगल गव्हाचं गहू 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 आणा. ग ग ग नाही. गरम मसाला, गरम मसाला पॅकेट आहे. हो, काही द्यायचा नाही. गरम मसाला पॅकेट आहे बघा. 30 सेकंद राहिली आहेत. 30 सेकंद. गंध इथे गंधक आहे ना. गंधक ही छोटी डब्बी आहे बघा. कॉफीचा डबा आहे तिथे. खाली असेल ना तिथे. खाली काढा गोळ्या. गोळ्या बघा ना. गोळ्या आणा. गोळ्या दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, वेळ संपली. सांगा काय काय आणलं. गुलाबी रंग किंवा गुडिया आहे. गुलाबी किंवा गुडिया. 1. गजरा आहे. 2. गणपतीची ट्रॉफी आहे. 3. त्यानंतर गरम मसाला आहे. 4. गॉगल. 5. गोळी. 6. गाऊन. 7. हा ग्लू आहे. 8. आणि गव्हाचं 9. 2 बक्षीस मिळाली. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. काय धावपळ झाली ना मगाशी. हां, वर्गात असलेल्या विद्यार्थ्यासारखी स्थिती झाली होती. बरं, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांना आता राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार भेटावा ही अपेक्षा आहे माझी. किती छान. वा वा. आणि त्या ती मिळण्यासाठी मीही शुभेच्छा देतो. आणि तुम्ही नक्की त्यासाठी प्रयत्न कराल. पण आता जसे हसतात की नाही तसे रोज घरात हसत राहा. बरं, दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा, जसं मला समजून घेत आले तसं समजून घेत राहावं. हे दोन पुढे असंच प्रयत्न करणार. काय हो, हो की नाही. हा, तिसरी अपेक्षा. थोडेसे रागिष्ट आहेत. थोडा स्वभाव कमी करा. राग कमी करावा. कधी होणार? कमीच आहे. कमीच आहे. अजून कमी होईल, काळजी करू नका. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा बहिणींकडून. जसं ती आता घरात सगळ्यांना मिळून मिसळून घेते, सगळ्यांचं करते आणि लोकांचं सगळ्यांना, तसंच तिने भविष्यातही करावं. मान्य. दुसरी अपेक्षा. सर, दुसरं असं काय अपेक्षा नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तिने खूप मोठा त्याग केला आमच्या कुटुंबासाठी. म्हणजे ती MA झालेली आहे पण नोकरी सोडली तिने कुटुंबासाठी. आणि आज माझा मुलगा आहे त्याच्यावरती पूर्ण फोकस असतो. नॅशनलपर्यंत गेलेला आहे तो ड्रॉइंगच्या बाबतीत. अरे वा वा, शुभेच्छा तुला. वा, तर ते त्यामध्ये त्या लक्ष देते. खूप म्हणजे ती पूर्ण फोकस केलेलं आहे तिने मुलांकडे. कारण मला वेळ मिळत नाही माझ्या बाहेरच्या कामांमध्ये शाळांमध्ये. असंच तिने माझ्या परिवाराकडे लक्ष द्यावं आणि अशीच शेवटपर्यंत साथ द्यावी ती आता देत आहे. काय फक्त तुम्ही कधीतरी अन्न म्हणणं किचनमध्ये पण थोडं म्हणजे गुळ कुठे आहे साधारण बेसिक गोष्टी. हा, तेव्हा आता तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना मिळते आहे सेंको गोल्ड अँड डायमंड्स क्राफ्टमनशिप फॉर यू. 80 वर्षाची कारागिरी. त्यांच्याकडून ही सोन्याची नस. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. खूप 13 वर्ष प्रवास करताय अविरत. मग तुमचे तुम्ही सर्वांना भेट वस्तू देत आहे. मुलांनी दिलं तर माझ्यातर्फे तुम्हाला. मुलांनी खूप छान भेट दिली खरं.
एक छोटीशी भेटवस्तू ही आमच्या कुटुंबांकडून तुम्हाला. अरे बापरे, सर्वांना तुम्ही भेटवस्तू देता म्हटलं आम्ही आमच्या कुटुंबामधून एक छोटीशी तुम्हाला एक छोटीशी भेट. येस येस, वा 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 वा, व्हेरी गुड, थँक्यू. हसत खेळत रंगलेला आजचा भाग येथे संपवून पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.